हे दुष्ट महिषासुरा, मी भगवती दुर्गा तुला आव्हान करते आहे. तुझ्यात असेल तेवढी शक्ती समेटून माझ्याशी युद्धास तयार हो. ऐक महिषासुरा, मला शरण दे. तुझ्या सर्व पापकृत्यांना माझ्याच शरणाशी क्षमा मिळू शकेल. तू मूर्ख आणि अज्ञानी आहेस. शरणाई तुला येणार. अगं, या महिषासुरा पुढे तू लढाईला उभीच राहू शकली नसतीस. रूपवती, तू सुंदर स्त्री आहेस म्हणून अजूनपर्यंत माझ्या क्रोधासमोर जिवंत उभी आहेस. नाही तर केव्हाच तुझा अंत केला असता. हे उन्मत्त असुरा, आजपर्यंत तू तुझ्या मायावी शक्तीचा दुरुपयोग केला आणि तू तुझ्या मर्यादा सोडून वागला. अरे, तू क्रोधाचं मला काय सांगतो? अरे पापी, आजपर्यंत तू फक्त पुरुषांचाच क्रोध पाहिला असेल, परंतु आज माझ्या रूपानं एका स्त्रीचा क्रोध तुझ्या समस्त आसुरी शक्तींचा सामना करण्यासाठी प्रकट झाला आहे. तेव्हा महिषासुरा, आता तुझ्याकडे फक्त दोनच उपाय राहिले आहेत. एक तर मला शरण ये किंवा माझ्याशी युद्ध. घमासान युद्धानंतर भगवती दुर्गेने महिषासुराचा वध केला, परंतु मातेचा क्रोध मात्र अनावर झाला. तिने क्रोधाच्या भरात प्रलयकारी तांडव करण्यास आरंभ केला, त्यामुळे सर्वत्र हाहाकार माजल्या गेला व शेवटी ब्रह्मा विष्णू महेशासह समस्त सृष्टीने तिची स्तुती सुमने गाऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. शरणे त्र्यंबके गौरी, शरणे तव नमोस्तुते.